चिंटू शेख अध्यक्ष ऑल इंडिया बायोडीजल एसोसिएशन। आज हमने इधर औरंगाबाद शहर में हमने बायोडीजल के संबंध में जो प्रेस कॉन्फ्रेंस रखी है उसका मकसद यही था कि महाराष्ट्र सरकार जिस तरीके से बायोडीजल धारकों के ऊपर सौतेला व्यवहार कर रहा है, वो सौतेला व्यवहार देखते हुए महाराष्ट्र में अब तक एक भी बायोडीजल पंप या बायोडीजल प्लांट अभी तक शुरू नहीं हो पाया। देश के सब राज्यों में बायोडीजल पंप बायोडीजल प्लांट शुरू है। किसानों को, वाहन धारकों को, ट्रांसपोर्टर्स को सस्ते दाम में आत्मनिर्भर भारत का डीजल मिल रहा है, प्राप्त हो रहा है। एक तरफ महाराष्ट्र सरकार चिल्ला रही है कि हमारा उद्योग बाहर जा रहा है, जनता परेशान है, जनता को रोजी रोटी नहीं है, किसान परेशान है, मगर वहाँ देश का बना हुआ डीजल, आत्मनिर्भर भारत का डीजल, मोदी जी का सपना महाराष्ट्र सरकार निभाते हुए नजर नहीं आ रही है। इसलिए हमने प्रेस कॉन्फ्रेंस लिया कि आने वाले कुछ दिनों में ये उग्र आंदोलन करके महाराष्ट्र की जनता को बता देंगे जो सरकार सोई हुई है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, अन्न नागरिक पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण साहब, उनके साथ संयुक्त बैठक लगाकर अगर 15 दिन में हमारी मांगनी पूरी नहीं हुई तो हम आने वाले 15 दिन में आंदोलन करने का इशारा हम इस प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा दे रहे हैं। सर, G20 में जो इन्वेस्ट करने रही है उनको मूर्ख बना रही है केंद्र सरकार और महाराष्ट्र सरकार, क्योंकि जिस तरीके से महाराष्ट्र के भूमि पुत्रों को, यहाँ जन्मे हुए लोगों को रोजी रोटी के लिए तरसना पड़ रहा है, प्रेस कॉन्फ्रेंस करना पड़ता है, कोर्ट में जाना पड़ रहा है, तो बाहर के राज्यों को, बाहर के देशों को आप इन्वेस्टमेंट के लिए क्यों बुला रहे हो? G20 ये सिर्फ ड्रामा है, एक्टिंग है, दिखावा है। व्हाट इज द नेक्स्ट? हमारा नेक्स्ट स्टेप, वी विल गो टू द आंदोलन, वी विल टेक आंदोलन, वी विल गो एग्रेसिवली एंड वी विल गो टू द पीपल ऑफ महाराष्ट्र फॉर हमारी मांगे पूरी होने के लिए। हम जनता तक जाएंगे, क्योंकि जो आज डीजल की कीमतें बढ़ी हुई है इनको कहीं ना कहीं लगाम लगाने के लिए हम महाराष्ट्र की जनता का सहारा लेंगे। और इस जो अधिकारी, जो वर्ग, जो मंत्रालय में बैठा हुआ है, जो हमारे साथ सौतेला व्यवहार कर रहा है, उनसे के लिए लड़ने के लिए हम महाराष्ट्र की जनता का सहारा लेंगे। आमचा विषय हाच आहे कि महाराष्ट्र गवर्नमेंट ने 2021 जी GR काढून बायोडीजलला मान्यता दिली होती, पंप चालू करण्यासाठी मान्यता दिली होती, त्यानुसार सर्वांनी NOC काढून त्या सर्व NOCs मंत्रालयात दाखल केलेले असतानाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील कर्मचारी, महाराष्ट्र उच्च अधिकारी यांच्या काही अटी शर्ती किंवा मग यांच्या काही प्रॉब्लेममुळे बायोडिझेलला आजपर्यंत मान्यता मिळत नाही आहे। या अनुषंगाने आमच्या सर्व लोकांची अशी मानसिकता झाली आहे की आता हे बस, आता इथून पुढे आम्ही जास्त दिवस सर्वाईव्ह करू शकत नाही आहे, आम्हाला तात्काळ NOC देण्यात यावी, नाही दिल्यास आम्ही 15 दिवसानंतर आम्ही G20 किंवा या ज्या परिषद आहेत याच्यात जे इन्व्हेस्टर येणार आहेत यांनासुद्धा आम्ही ते सांगू की इथं इन्व्हेस्टमेंट केल्याने काय होते। याच्यासाठी मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय व रवींद्र चव्हाण साहेब यांनी तात्काळ बायोडिझेल संदर्भात अन्न नागरी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक लावावी आणि त्यामध्ये बायोडिझेलला चालू करण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी ही आमची मागणी आहे। तुमचं नाव सांग? माझं नाव प्रवीण काळे, मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे बायोडिझेल असोसिएशन। धन्यवाद। आम्ही संयुक्त बैठक लवकरात लवकर लावणार आहोत नवीन मंत्र्यांच्या, म्हणजे नवीन मंत्री जे अन्न नागरिक पुरवठा यांच्याकडे डिपार्टमेंट आहेत, रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही नवीन बैठक लावत आहोत। दुसरीकडे जेव्हा आमचे प्रवीण काळे साहेब आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जेव्हा जातात तर त्यांना बोलतात आम्हाला दिल्लीचं उत्तर आलं नाही, आमच्या अधिकाऱ्यांना, आमच्या मंत्र्यांना, आमच्या कर्मचाऱ्यांना बायोडिझेल काय ते माहिती नाही, तर तुम्ही पॉलिसी बनवली का? ज्या 12 NOCs ज्या परमिशन हव्या होत्या त्या आम्ही तुम्हाला दिल्या, त्याच्यानंतर हे लेटर तुम्ही का पाठवलं? एक तर तुम्ही पॉलिसी स्थगित करा, तुम्ही सरळ सांगा की केंद्राची पॉलिसी आम्हाला मंजूर नाही, पत्राचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही, ही गोष्ट तुम्हाला कोणाला पटते? तुम्ही पत्रकार आहात, नेत्यांबरोबर, सरकारबरोबर आणि आम जनतेबरोबर तुमचा संपर्क खूप चांगला असतो, पण ही काय ना काय दबाव यंत्रणा कुठे ना कुठे मंत्रालयामध्ये आवक जावक करायची आहे, म्हणून ही पॉलिसी थांबलेली आहे। आणि या पॉलिसींनी जरी पॉलिसी जे गाड्यांमध्ये ही वापरू शकतात केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे, राजस्थानमध्ये बायोडिझेलचे बिल, मध्य प्रदेशमध्ये, UP सरकार, आता जसं काळे साहेबांनी दाखवलं UP मध्ये सुरू आहे, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पण आपल्या राज्यामध्ये अजून एकही पंप सुरू नाही, याच्यामध्ये कुठे ना कुठे खूप मोठा भ्रष्टाचार, कुठे ना कुठे काय ना काय शिजत आहे।
हे तुमच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलं पाहिजे। आज या प्रेस कॉन्फरन्स साठी मी खास मुंबईहून आलोय। पुढचं प्रवीण काय सांगतील की कुठल्या पद्धतीने हे यंत्रण काम करत आहे आणि कुठे भ्रष्टाचार होण्याचे चान्सेस आम्हाला वाटते, आम्हाला शंका नाही, पूर्ण 100% खात्री आहे की कुठे ना कुठे अन्न नागरिक पुरवठा खात्यामध्ये कुठल्या ना कुठल्या माणसाला जास्त फायदा व्हावा या पद्धतीने हे चाललेलं आहे। 2 वर्षापासून पेपर जमा केल्यानंतर शेत घाण ठेवून कोणी कर्ज काढून असे पंप टाकलेले आणि एक पंप जर पेट्रोलियम कंपन्यांचा पंप सुद्धा टाकायचा असेल तर 1 महिन्यामध्ये परवानगी मिळेल। पण तेच आत्मनिर्भर भारताचा केंद्र सरकारचं धोरण प्रमाणे जर तुम्हाला बायोडिझेल टाकायचं असेल तर 2 वर्ष तुम्हाला मंत्रालयामध्ये खेपा मारावे लागतात। एकही अधिकारी तुम्हाला उत्तर देत नाही की कोणालाच काय आहे, मेलचं उत्तर येत नाही, फक्त एवढं येतं की संयुक्त बैठक लागणार आहे। ती कधी ते आम्हाला माहिती नाही। हे जे आयओसीएलचे जे पंप वगैरे आहेत, आयओसीएल बीपीसीएल ऑइल मार्केटिंग कंपनीचे, यांना फक्त कलेक्टर लेवललाच तात्काळ मंजुरी मिळून जातात आणि आमचे लोक ज्यावेळेस जातात त्यावेळेस पहिल्यांदा तर सांगतात की बायोडिझेलच मंजुरी नाहीये। ज्यावेळेस पॉलिसी काढली, पॉलिसीमध्ये एक रूल आहे, तो रूल असा आहे की मी तुम्हाला पॉलिसी दाखवतो, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे वाहनांना थेट बायोडिझेल विक्री करण्यास मनाई। तर ही हेडलाईन आहे। प्रत्येक अधिकारी ज्यावेळेस आपण त्यांना पत्र दाखवतो, जी आर दाखवतो, त्यावेळेस इतर त्यांनी काय लिहिले, वाहनांना थेट बायोडिझेल विक्री करण्यास मनाई, म्हणजे परमिशन नाही, असाच अर्थ होतो ना, म्हणजे परमिशन नाही। त्याच्या खाली छोट्या याच्या अक्षरात काय लिहिले, विहित पद्धतीने सक्षम प्राधिकाऱ्याकडे नोंदणी केल्यानंतर डिझेल सोबत मिश्रणाकरिता बायोडिझेल B100 ची विक्री किरकोळ विक्री केंद्रावरून करता येईल। मग हा जी आर काढताना तुम्ही काय चिलीम लावून बसले होते का? तुम्हाला माहित नव्हतं का हे उद्या प्रॉब्लेम येईल खाली? की आम्ही मंत्रालयात मांडलं तुम्ही करू नका म्हणतात, मग इन्व्हेस्टमेंट केलेली आम्ही कुठे टाकायची? आम्ही आता लास्टच्या स्टेजला आहे, आमचा कुठलाही व्यक्ती सर्व्हाइव्ह करू शकत नाही याच्यानंतर 8 दिवस, कारण बँकेचे फोन येतात, बँकेवाल्यांनी इथं लेकरांच्या पोरांच्या फीज भरायला पैसे नाहीत। परवाचा आमचा एक चिखलीचा आउटलेट वाला म्हणत होता, साहेब मी सगळं करून बसलोय, माझं चालू नाहीये, इन्कम सोर्स काहीच नाहीये, माझं संपलंय म्हणे, आता काहीतरी करा। त्याच्यावरती आम्ही मंत्रालयात गेलो होतो त्याच्यासाठी। आता जी G20 ची जी परिषद होत आहे औरंगाबाद मध्ये, तिथे येणाऱ्या बाहेरच्या देशातील पाहुण्यांना आपल्या मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा तत्परपणा आणि लवकरात लवकर त्यांना एनओसी देण्याची पद्धत ही पण माहीत झाली पाहिजे आणि ती आम्ही सांगण्याचं काम करू अगोदर जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना। चिंटू शेख, अध्यक्ष ऑल इंडिया बायोडीजल एसोसिएशन। आज हमने इधर औरंगाबाद शहर में हमने बायोडीजल के संबंध में जो प्रेस कॉन्फ्रेंस रखी है, उसका मकसद यही था कि महाराष्ट्र सरकार जिस तरीके से बायोडीजल धारकों के ऊपर सौतेला व्यवहार कर रहा है, वो सौतेला व्यवहार देखते हुए महाराष्ट्र में अब तक एक भी बायोडीजल पंप या बायोडीजल प्लांट अभी तक शुरू नहीं हो पाया। देश के सब राज्यों में बायोडीजल पंप बायोडीजल प्लांट शुरू है, किसानों को, वाहन धारकों को, ट्रांसपोर्टर्स को सस्ते दाम में आत्मनिर्भर भारत का डीजल मिल रहा है, प्राप्त हो रहा है। एक तरफ महाराष्ट्र सरकार चिल्ला रही है कि हमारा उद्योग बाहर जा रहा है, जनता परेशान है, जनता को रोजी रोटी नहीं है, किसान परेशान है, मगर वहाँ देश का बना हुआ डीजल, आत्मनिर्भर भारत का डीजल, मोदी जी का सपना महाराष्ट्र सरकार निभाते हुए नजर नहीं आ रही है। इसलिए हमने प्रेस कॉन्फ्रेंस लिया कि आने वाले कुछ दिनों में ये उग्र आंदोलन करके महाराष्ट्र की जनता को बता देंगे जो सरकार सोई हुई है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, अन्न नागरिक पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण साहब, उनके साथ संयुक्त तो बैठक लगाकर अगर 15 दिन में हमारी मांगनी पूरी नहीं हुई तो हम आने वाले 15 दिन में आंदोलन करने का इशारा हम इस प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा दे रहे हैं। सर, G20 में जो इन्वेस्ट करने रही है उनको मूर्ख बना रही है केंद्र सरकार और महाराष्ट्र सरकार, क्योंकि जिस तरीके से महाराष्ट्र के भूमि पुत्रों को, यहाँ जन्मे हुए लोगों को रोजी रोटी के लिए तरसना पड़ रहा है, प्रेस कॉन्फ्रेंस करना पड़ता है, कोर्ट में जाना पड़ रहा है, तो बाहर के राज्यों को, बाहर के देशों को आप इन्वेस्टमेंट के लिए क्यों बुला रहे हो? G20 ये सिर्फ ड्रामा है, एक्टिंग है, दिखावा है। What is the next? हमारा नेक्स्ट स्टेप, वी विल गो टू द आंदोलन, वी विल टेक आंदोलन, वी विल गो एग्रेसिवली एंड वी विल गो टू द पीपल ऑफ महाराष्ट्र।
हमारी मांगे पूरी होने के लिए हम जनता तक जाएंगे, क्योंकि जो आज डीजल की कीमतें बढ़ी हुई है इनको कहीं ना कहीं लगाम लगाने के लिए हम महाराष्ट्र की जनता का सहारा लेंगे। और इस जो अधिकारी जो वर्ग जो मंत्रालय में बैठा हुआ है जो हमारे साथ सौतेला व्यवहार कर रहा है उनसे के लिए लड़ने के लिए हम महाराष्ट्र की जनता का सहारा लेंगे। आमचा विषय हाच आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट ने 2021 मध्ये जीआर काढून बायोडिझेलला मान्यता दिली होती, पंप चालू करण्यासाठी मान्यता दिली होती, त्यानुसार सर्वांनी एनओसी काढून त्या सर्व एनओसी मंत्रालयात दाखल केलेले असतानाही महाराष्ट्र गव्हर्नमेंट मधील कर्मचारी महाराष्ट्र उच्च अधिकारी यांच्या काही अटी शर्ती किंवा मग यांचे काही प्रॉब्लेममुळे बायोडिझेलला आजपर्यंत मान्यता मिळत नाहीये। या अनुषंगाने आमच्या सर्व लोकांची अशी मानसिकता झाली आहे की आता हे बस आता इथून पुढे आम्ही जास्त दिवस सर्वाइव्ह करू शकत नाहीये, आम्हाला तात्काळ एनओसी देण्यात यावी, नाही दिल्यास आम्ही 15 दिवसानंतर आम्ही G20 किंवा या ज्या परिषद आहेत याच्यात जे इन्व्हेस्टर येणार आहेत यांनासुद्धा आम्ही ते सांगू की इथं इन्व्हेस्टमेंट केल्याने काय होते। याच्यासाठी मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय व रवींद्र चव्हाण साहेब यांनी तात्काळ बायोडिझेल संदर्भात अन्न नागरी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक लावावी आणि त्यामध्ये बायोडिझेलला चालू करण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी ही आमची मागणी आहे। तुमचं नाव सांग। माझं नाव प्रवीण काळे, मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे बायोडिझेल असोसिएशन। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।